तू प्रभात विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी इयत्ता सहावे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ अकरावा मेनूचा जलप्रवास याची थोडक्यात उजळणी करणार आहोत आज आपण मेनूचा जलप्रवास या पाठाची रिव्हिजन घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मेनूचा जलप्रवास या पाठाच्या लेखिका आहेत विनयासाठी जलप्रवास म्हणजे पाण्यामधील प्रवास विद्यार्थी मित्रांनो एक अशी छान स्वच्छ निळ्या निळ्या रंगाची थंडगार पाणी असलेली नदी होती ती नदी इतकी स्वच्छ होती की वरून जर पाहिले तर त्या नदीच्या तळाशी असलेली नदीची वाळू म्हणजे रेती आणि दगड दिसायचे इतकच नव्हे तर त्या नदीमध्ये सुळसुळ असे पोहणारे छोटे मासेही दिसायचे आणि त्या नदीमध्ये माशांचा एक समूह होता त्या समूहामध्ये चंदेरी कल्याणची अगदी आपल्या हाताच्या बोटाच्या एवढी एक इवलिशी अशी मासोळी होती तिचे नाव होते मेनू आणि ती सगळ्या माशांमध्ये लहान असल्यामुळे सगळ्यांची ती लाडकी होती त्यामुळे इतर मोठे मासे तिची खूप काळजी करत असे परंतु विद्यार्थी मित्रांनो ही जी मासोळी होती मिनू नावाची तिला त्या नदीच्या खोलगट अशा भागामध्ये राहायचा फार कंटाळा आला होता विद्यार्थ्यांनो ही मिनू मासोळी जी होती तिला नेहमी एक प्रश्न पडायचा आपण ज्या नदीत राहतो या नदीचे एवढे पाणी नेमके जाते कुठे आणि ती तिच्या आईला प्रश्न विचारायची मीनूच्या आई तिला सांगायची नदीच्या पुढे खूप मोठा समुद्र आहे आणि नदीचे पाणी हे समुद्राला जाऊन मिळते कारण सगळ्याच नदींचे पाणी विद्यार्थी मित्रांनो समुद्राला जाऊनच मिळते परंतु मेनूला आणखीन एक प्रश्न पडायचा हा समुद्र केवढा मोठा असतो परंतु याचे उत्तर मात्र मिनूच्या आईकडे नव्हते मिनू अधूनमधून नेहमीच विचार करायची जर आपण हा समुद्र बघितला तर किती मोठा असेल किती खोल असेल आपण एकदा हा समुद्र समुद्र बघूनच यावा असा तिने विचार केला आणि हा विचार करूनच ही कल्पना करूनच ती खूप आनंदीही झाली विद्यार्थ्यांनो एके दिवशी खूप जोऱ्याचा असा पाऊस पडू लागला अतिवृष्टीमुळे अतिपावसामुळे पाण्याचा प्रवाह हो खूप वाढत होता आणि हे पाण्याचे जे लोंडे होते ते मात्र नदीच्या दिशेने वाढू लागले आणि नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीतील जे पाणी होते ते गढूळ झाले गढूळ झाले म्हणजे माती मिसळून ते पाणी खराब झाले त्यामुळे मात्र त्या नदीमध्ये राहणारे जे मासे होते ते गोंधळून गेले कारण एकमेकांना कोणी दिसत नव्हते आणि ते एकमेकांना शोधू लागले मात्र पाण्याचा वेग हा वाढतच होता ह्या गोंधळातच मेनूची आणि मेनूच्या आईचीही चुकामुक झाली त्या दोघी एकमेकींपासून वेगळ्या झाल्या आणि ही जी मेनू मासोळे आहे ती त्या पाण्याबरोबर गोल गोल असे फिरत ती खूप पुढे निघून गेली विद्यार्थ्यांनो मेनूने काही वेळानंतर जेव्हा आपले डोळे खोलले तर तिचे तोंड खारट पाण्याने भरलेले होते आणि तिने बघितलं आणि तिला पटकन जाणवलं अरे आपण समुद्रातच आलो आहे बापरे किती मोठा समुद्र आहे किती लांबपर्यंत हा पसरलेला आहे मेनूला तिची इच्छा पूर्ण झाल्यासारखे वाटले कारण आपली नजरही पोचत नाही एवढा लांबलचक असा हा समुद्र तिला दिसत होता आणि तिने विचार केला चला आता आपण थोडी फेर करूनच येऊया पाण्याचा सहल करूनच येऊया हळूहळू मिनूने समुद्रात आपला प्रवास सुरू केला तिने काही दृश्य पाहिले तिला खडकांच्या अशा रांगा समुद्राच्या किनारी दिसल्या तिथे तिला लाल गुलाबी अंजेरी रंगाची छान फुलेही दिसली अगदी तिच्या नदीमध्ये जशी असायची तशी अशी हळूहळू पुढे जात असताना मिनूची समुद्रातील माशाबरोबर टक्कर झाली तिने पहिल्यांदा घोडमासा पाहिल्यामुळे तिला विचित्र अशा माशाबरोबर आपली भेट झाली असे तिला जाणवले कारण त्याचे तोंड जे होते ते घोड्यासारखे होते आणि त्याच्या पोटाला एक पिशवी होती आणि त्या पिशवीत त्या माशाचे छोटी लहान लहान पिल्ले बसलेली होती हे दृश्य पाहून मात्र मेनूला थोडे हसू आले आणि तिने त्या घोडमाशाला प्रश्न विचारला कोण तुम्ही पण तिला उत्तर न देता तो पिवळ्या रंगाचा घोडमासा हळूहळू पुढे गेला असेच समुद्राच्या तळाशी एक कासव होते आणि त्या कासवाने मिनूला आवाज दिला आणि सांगितले की तो घोडमासा समुद्र घोडा मिनूने त्या कासवाचे आवाज ऐकून त्या कासवाजवळ पोचली आणि तिने पाहिले की आपल्या नदीत जो कासव असतो त्यापेक्षाही हा भला मोठा असा कासव होता आणि तिने विचारले कासवदादा तुम्ही इकडं कधी आलात मिनू म्हणाली आमच्या नदीतही एक छान छान असे कासवदादा आहेत पण या कासवाने सांगितले की मी समुद्रात राहणारा कासव परंतु तू इकडे का आलीस कारण इथे खूप संकट आहे त्यांना मिनूची काळजी वाटत होती आणि कासवदादाने मिनूला एक दृश्यही दाखवले एक चित्रविचित्र असा चित्र अष्टभुज मासा म्हणजे ऑक्टोपस मासा त्यांच्या बाजूने जात होता कासोदादाने सांगितले हा आपल्या आठ हाताने मासे खेकडे पकडतो आणि याला मानवसुद्धा मनुष्यसुद्धा घाबरतात परंतु मिनू म्हणाली कासवदादा इथे तर तळाला नदीसारखे शंख शिपले पडलेले आहेत कासवदादाने नदीतील आणि समुद्रातील शंख शिंपल्यातील फरक सांगितला या समुद्रातील जे शिंपले असतात त्यांना दोन पेटी असते आणि त्याच्यामध्ये एक किडा बसलेला असतो त्या किड्याला जेव्हा चालायचं असलं की तो आपले पायत्या पेटीच्या फटीतून बाहेर काढून चालू लागतो हा जो किडा असतो अगदी माणसाच्या गोळ्यासारखा असतो चुकून त्या शिंपल्याला एखादा वाळूचा कण जर चिटकला की तो त्याच्या अंगाला टोचू लागतो आणि मात्र मग तो आपल्या शरीरातून अंगातून पातळ असा द्रव्य रस बाहेर काढू लागतो आणि त्या जो वाळूचा कण असतो त्याला गुंडाळू लागतो आणि ह्या क्रियेमुळे हळूहळू छानदार असे मोती तयार होते आणि या मात्र मोतीच्या शोधातच मानव समुद्रामध्ये येत असतो मोती असतात खूप मौल्यवान असतात हे सहज मिळतही नाही त्यासाठी मानवाला खूप कष्ट करून मेहनत करून समुद्राशी तळाशी येऊन शोध घेऊन योग्य ते शिंपले उचलून ते मोती मिळवावे लागतात इतक्यात तिरका चालणारा बटबटीत डोळ्यांचा खेकडा मेनूच्या बाजूने गेला आणि मेनू घाबरून कासवदादाजवळ आली कासवदादाने सांगितले अरे घाबरू नको हा तर खेकडा आहे याच्या पाठीवरही अगदी कासवासारखेच कठीण कवच असते त्यामुळे काय होतं त्याचे शत्रूपासून संरक्षण होतं याला सहा किंवा आठ पाय असतात परंतु हा मात्र सरळ कधी चालत नाही आणि याच्या तोंडाजवळ त्याच्या संरक्षणासाठी आणि खाद्य भक्ष पकडण्यासाठी दोन दांग्या असतात त्याने तो आपली उपजीविका करीत असतो समुद्राच्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही म्हणून समुद्राच्या खोल जागी खूप अंधार असतो परंतु तिथे काही असे मासेही असतात की ज्यांच्या अंगातून प्रकाश बाहेर पडत असतो तेच कासवदादा मेनूला म्हणाले चल येतेच का गंमत बघायला समुद्राच्या खोलवर परंतु मेनू मात्र घाबरली तिने नकार दिला आणि ती कासवदाला म्हणाली मला माझ्या आईकडे जायचं आहे कासवदानीही तिची मनस्थिती ओळखली आणि ते मात्र तिला समुद्रात टाकलेले जागोजागी मासे पकडण्यासाठी जे जाळे असतात नेट पसरलेले असतात ते चुकवत चुकवत अगदी काळजीपूर्वक असे मेनूला तिच्या नदीत आणून मात्र कासवदादांनी सोडले नदीच्या पाण्यात पोहोचताच मेनूला मात्र खूप आनंद झाला तिने पहिल्यांदा आपले तोंड जे खारट झाले होते ते नदीच्या गोड पाण्याने धुवून घेतले आणि तिने दादाला विनंती केली कासवदादा चला ना माझ्याबरोबर परंतु अगदी प्रेमाने कासवदादाने मेनूला नकार दिला ते म्हणाले तुला जशी तुझी नदी आवडते अगदी तशीच मलाही माझा समुद्र खूप आवडतो आणि कासवदादा अत्यंत भाऊक होऊन तिचा निरोप घेऊन हळूहळू निघाले जाताने तिला म्हणाले तू मात्र व्यवस्थित घरी जा काळजी घे मिनूला क्षणभर दुःख झाले कारण कासवदादा तिला सोडून पुन्हा त्यांच्या समुद्रात निघून गेले परंतु विद्यार्थी मित्रांनो मिनूला आनंदही झाला होता कारण कासवदादांनी तिला खूप अशा गमतीशीर आणि मजेदार अशा गोष्टी समुद्रात दाखवल्या होत्या आणि तिने जो आनंद समुद्रात घेतलेला आहे तो कधी एकदाची जाऊन ती तिच्या आईला सांगते अशी तिला उत्सुकता लागलेली होती आणि ती त्यामुळे खूप आनंदी होऊन तिच्या आईकडे निघाली विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थ थोडक्यात समजून घ्या जलप्रवास म्हणजे पाण्यातील प्रवास गोटे म्हणजे दगड मासोळी म्हणजे लहान मासा इवलिशी म्हणजे अगदी लहान रुपेरी म्हणजे चंदेरी कल्ले म्हणजे माशाचे कान मुसळधार म्हणजे फार जोराचा लोंढे म्हणजे खूप लोट पाण्यात जोरात वाहणारे प्रवाह गडुळले माती मिसळून खराब झाले बावरून गोंधळून तरंगायची म्हणजे पाण्याच्या वर राहायची अंजिरी रंग म्हणजे लालसर रंग विचित्र म्हणजे वेगळा ओबडधोबड आकार रोखाने म्हणजे दिशेने धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो